लांब लांब पर्यंत ओळख व्हावी अशी एक हे करतो अपेक्षा. आई वडील नाहीयेत तुम्हाला, सांबे साहेबांमध्येच आपले आई वडील पाहतात. हो हो हो. निलेश साम्राज्य बद्दल लोकांना काय सांगतो? आता कल्याण मध्ये पण बऱ्यापैकी तरी, आता मी जिथे राहतो एरियामध्ये, त्या एरियामध्ये पण आता साम्राज्य सरांनी एक काहीतरी त्यांचं ऑफिस ओपन केलेलं आहे, तरी ते बऱ्यापैकी तरी लेडीजला वगैरे ते हे करतात, म्हणजे नाही का असं मोफत वगैरे ते कामाचे वगैरे त्यांनी हे करून दिलेली, व्यवस्था वगैरे करून दिलेली. यांनी इथं अंध मुलांची आणि मतिमंद मुलांची शाळा काढली. प्लस तिकडे कल्याण मध्ये पण त्यांनी त्यांचे दोन तीन असे छोटे मोठे क्लिनिक पण ओपन केले, तिथे तर जेणेकरून सगळं फ्री मध्ये त्यांना हे केलं जाते. पालघर लोकसभा निवडणुकीमध्ये जिजाऊ विकास पक्षातर्फे कल्पेश भावर यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि आपण जर पाहिलं तर पालघर मध्ये जिजाऊ संघटना कशा प्रकारे कशा पद्धतीने काम करते याचा आढावा घेण्यासाठी आपण आज विक्रमगडच्या झटपोळी या रुग्णालयात आलो. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जिजाऊ संघटनेने रुग्णांचीच सेवा केलेली नाही, लोकांना शिक्षण पण दिलेलं आहे, त्याचबरोबर अंध आणि जे मतिमंद आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी एक सुसज्ज अशी शाळा देखील उभारलेली आहे. पण जाणून घेऊ आपल्यासोबत काही अंध बांधव आहेत आपले. दादा तुझं नाव सांग. माझं नाव अभिजित भोंडेकर. मी इथे एमपीएससीचा अभ्यास करतोय. सामरे सरांनी इथे भरपूर सोयी वगैरे करून दिलेल्या आहेत, त्यामुळे गरीब पोरांच्या हे शिक्षणाची पण त्यांनी सोय करून दिलेली, त्यांचे खूप खूप आभार. कशा प्रकारे तू कसं म्हणजे वाचतो वगैरे कसं? हे आमचं ब्रेल लिपीचं पुस्तक आहे. ही आमची ब्रेल लिपी मध्ये बाराकडीची पाटी असते अशी, ह्याच्यावरती सुरुवातीला आम्हाला ब्रेल शिकवलं जात. त्यानंतर मग ह्या पाटीवर ब्रेल शिकल्यावरती मग ह्या पाटीवरती मग आम्हाला लिहायला दिलं जात. ह्याच्यावरती मग लिहिताना मग ह्याला कलम बोलतात. या कलमेने मग तुम्ही ह्या पाटीवरती सहा टिंब असतात एका घरामध्ये, सहा टिंब तर तुम्ही हे केले तर पूर्ण तो ढ होतो. ढ नंतर मग तुम्हाला ज्या आकाराचं हे पाहिजे, शब्द पाहिजे, त्या आकारानुसार तुम्ही मध्ये टिंब ठेवता, त्याच्याने मग ते शब्द तयार होतात. तुझ्यासारखी अशी किती मुलं आहेत जी या ठिकाणी शिकतात? इथे माझ्यासारखी जवळपास एक 30-40 पोरं तरी शिकतायत सध्याला. तू तुझ्या घरी कोण कोण असायचं? घरची काय परिस्थिती? माझ्या घरी मला आई वडील नाही, ती इकडे कल्याणला मामाकडे राहतोय. माझ्यासोबत भाऊ आहे आणि भाऊजी राहते, असं आम्ही तिघ जण राहतो. बाकी मग काय एवढं हे नाही, घरी चांगलं आहे तसं, घरी पण आहे. घरापेक्षा मला इथं म्हणजे शिकायला आवडते. इथे सांबरे साहेबांबद्दल काय म्हणतो? सांबरे सरांनी इथं शाळा सुरू केली, त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. त्यांच्यामुळे आता बरेच जण विद्यार्थी इथं शिकून पण जातात आणि त्यांच्यामुळे मग इथे भरपूर काही चांगल्या व्यवस्था वगैरे पण भरपूर आहेत. काय काय व्यवस्था म्हणजे तुम्हाला जेवायला वगैरे इथे काय मिळतं? शिक्षण कशा पद्धतीने दिले जातात? संस्कार कशा पद्धतीने दिले जातात? इथे आम्हाला सकाळी नाश्ता भेटतो, दुपारी जेवण, संध्याकाळी पण जेवण भेटतं. एकदम मस्त जेवण पण चांगलं असते आणि इथे जे शिकणारे विद्यार्थी आहेत ते पण मग चांगले शिकतात पण. आणि त्यामुळं मग सांबरे सरांचं पण बऱ्यापैकी तरी आता लांब लांब पर्यंत ओळख व्हावी अशी एक हे करतो अपेक्षा. आई वडील नाहीयेत तुम्हाला, सांबरे साहेबांमध्ये आपले आई वडील पाहतात. हो. काय त्यांच्याबद्दल काय सांगा, लोकांना काय सांगा, जी लोक आता तिकडे निवडणुकीला सांबरे साहेब उभे आहेत, तिकडे पण आहेत, तिकडे पण आहेत, लोकांना काय सांगा? निलेश साम्राज्यांबद्दल लोकांना काय सांगा? आता कल्याण मध्ये पण बऱ्यापैकी तरी, आता मी जिथे राहतो एरियामध्ये, त्या एरियामध्ये पण आता सांबरे सरांनी एक काहीतरी त्यांचं ऑफिस ओपन केलेलं आहे, तरी ते बऱ्यापैकी तरी लेडीजला वगैरे ते हे करतात, म्हणजे नाही का असं मोफत वगैरे ते कामाचे वगैरे त्यांनी हे करून दिलेली, व्यवस्था वगैरे करून दिलेली. त्यामुळे पण मग तिकडे पण बऱ्यापैकी तरी आता लोक त्यांना हे करतात, ओळखायला लागलेले. आणि इकडचं तर त्यांना आता बऱ्यापैकी तरी सांग म्हणजे माहिती पण पडत चालली आता हळूहळू. यांनी इथं अंध मुलांची आणि मतिमंद मुलांची शाळा काढली. प्लस तिकडे कल्याण मध्ये पण त्यांनी त्यांचे दोन तीन असे छोटे मोठे क्लिनिक पण ओपन केले, तिथे तर जेणेकरून सगळं फ्री मध्ये त्यांना हे केलं जाते. तर मग त्याच्याने पण ते जर निवडून आले तर चांगलंच आहे. आपण एकंदरीत जर पाहिलं तर पालघर जिल्ह्यामध्ये जिजाऊ संघटना आधीपासूनच काम करत होती. सध्या जिजाऊ विकास पक्षाने दोन उमेदवार उभे केलेले आहेत. एका ठिकाणी स्वतः निलेश सांबरे उभे आहेत कपिल पाटील यांच्या विरोधात. आपण जर भिवंडीचं समीकरण पाहिलं तर भिवंडीमध्ये बाळ्या मामा, कपिल पाटील आणि निलेश सांबरे असे आपल्याला तिरंगी लढत पाहायला मिळते. परंतु पालघरमध्ये जर आपण पाहिलं तर पालघरमध्ये जिजाऊचं काम हे प्रामुख्याने आपल्याला दिसतंय.
याचा अर्थ जिजाऊचे जे लाभार्थी आहेत ते तर जिजाऊला मतदान करतीलच. त्याचबरोबर वसई विरार शहरामध्ये जर जिजाऊंनी लक्ष दिलं तर नक्कीच जिजाऊ एक चांगली मतं घेऊन विजयी होऊ शकते असा अंदाज सध्या वसई विरार शहरामध्ये बांधला जात आहे. हे पाहण्यासारखं ठरेल की येणाऱ्या काळामध्ये जिजाऊ वसई विरार शहरामध्ये कशा प्रकारे काम करेल. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज पाहा.